ही मोठी बातमी आहे मुंबईकरांसाठी. मुंबईत आता शनिवारपासून 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडे वरुणराजाने पाठ फिरवली आहे. केवळ 7% इतकाच पाणीसाठा आता शिल्लक राहिलेला आहे. म्हणजेच पुढचे 26 दिवस मुंबईकरांची तहान भागवेल इतकाच हा पाणीसाठा आहे. त्यामुळे 1 जुलैपासून आता 10% पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला गेलेला आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये शनिवारपासून 10% पाणी कपात होणार आहे. मुंबई शहरात उपनगरामध्ये गेल्या काही दिवसांपासून, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मान्सूनचा पाऊस बरसतोय. मात्र ज्या धरण क्षेत्रामधून मुंबईला पाणी पुरवठा होतो त्या धरण क्षेत्राकडे मात्र पावसानं अजूनही पाठ फिरवलेली आहे. हवा तसा पाऊस अजूनही या भागामध्ये पडत नाहीये. त्यामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ होत नाहीये. 7% इतकाच धरणामध्ये केवळ पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे आणि पुढचे अगदी काही दिवस पुरेल इतकाच हा पाणीसाठा आहे. अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. आणि त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. आणि मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 7% इतका पाणीसाठा शिल्लक असल्यानं आता पाणी कपात होणार आहे. 1 जुलैपासून 10% पाणी कपातीचा हा निर्णय घेतलेला आहे. तर एकदा आपण पाहूया मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तलाव क्षेत्रात किती जलसाठा आहे ते. तुळशीमध्ये आहे 26.76% पाणीसाठा. मोडक सागरमध्ये 26.64%. विहारमध्ये 24.66%. तानसामध्ये 22.51%. तर मध्य वैतरणामध्ये आहे 9.52%. तर भातसामध्ये उरलाय केवळ 0.88%. आणि ही आहे धरणांची आणि तलावांची सध्याची पाण्याची पाण्याचा साठा किती राहिलाय. त्यामुळे हा साठा आता कमी झालाय आणि म्हणूनच मुंबईकरांवर पाणी कपातीचं हे संकट. भंडाऱ्याची उधळण म्हणजे